कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या परीक्षा कधी घेतल्या जाणार याबाबत सर्वच पालकांना उत्सुकता आहे. शाळा सुरू झाल्यावर कशी खबरदारी घेतली जाणार याबाबतही अनेक प्रश्न खरं तर पालकांना आहेत. आणि याच सगळ्या संदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांचा. विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच आता ऑनलाईन ही तयारी सुरू केलेली आहे, मात्र या परीक्षा संदर्भात अजूनही संभ्रम आहे, परीक्षा होणार कधी. आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आहेत. ताई, प्रामुख्याने 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात जास्त टेन्शन आहे, कारण बोर्डाची परीक्षा द्यायची, त्यात कोरोनाचं संकट आहे, अभ्यास करता करता त्यांच्या नाकीनेवाला आहे, ऑनलाईन अभ्यास आहे. परीक्षा कधी होतील याची एकदा शाश्वती त्यांना मिळाली तर त्या दृष्टीने ते अभ्यासाचं प्लॅनिंग करू शकतात. तुम्ही या विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल? नाही, नक्कीच आपण जे म्हणालात की 10वी आणि 12वी हे जीवनाचे महत्वपूर्ण टप्पे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या नाही तर पालकांच्या मनात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं एक दडपण असतं आणि म्हणूनच आम्ही सालाबादप्रमाणे ह्या वर्षी एक्झामिनेशन यासाठी घेऊ शकत नाही. ज्याचा उल्लेख आपण केलात की कोरोनाची परिस्थिती होती, आज मुलांची आरोग्य ही प्राथमिकता असल्यामुळे मुलं घरी आहेत पण त्यांचं शिक्षण सुरू आहे, पण ते ऑनलाईन ऑफलाईन टेलिव्हिजन शिक्षकांच्या माध्यमातून विविध स्तरावरती प्रयत्न चाललेले आहेत परंतु ते समान स्तरावरती नाही. त्यामुळे जेव्हा फिजिकली मुलं शाळेत येतील तेव्हा ते कुठे कुठेपर्यंत कुठल्या लेवलला आहे ते माहिती पडेल आणि मग सर्वांना समान लेवलला आणून त्यांना शिक्षण द्यावं लागेल. आम्ही सुद्धा हा प्रयत्न करत आहोत. आम्ही कालच मंत्रिमंडळासमोर चर्चा करताना आम्ही असा मुद्दा मांडला की विभागाचं मत असं आहे की आम्हाला बोर्डाच्या एक्झामच्या तयारी करण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 महिने लागतात आणि म्हणून आम्ही अशी विनंती केली की मे मध्ये ही परीक्षा घ्यावी, कारण जर आपण मे नाही करू शकलो तर मग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाळे असतात, कोकण रिजन असेल किंवा इतर रिजन असेल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, मग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या एक्झामिनेशन सेंटरवर यायला त्रास होऊ शकतो. म्हणून आम्ही अशी विनंती केली की आपण मे मध्ये ही एक्झामिनेशन करावी जेणेकरून मुलांना सुद्धा शाळेमध्ये येत आहे. खरं तर आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे, आपल्या एसईआरटीच्या याच्यामध्ये तो लावून सुद्धा ठेवलेला आहे आणि तो शिक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचवला की कुठला अभ्यासक्रम कमी केलाय, त्यामुळे आम्ही ही एक विनंती केली. आणि दुसरी विनंती आम्ही अशी केली की 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते 23 नोव्हेंबरपासून पालकांच्या परवानगी घेऊन त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी सुद्धा जे आहे ते परवानगी देण्यात यावी असं सुद्धा आम्ही. पण आपल्या ज्या 10वी 12वीच्या परीक्षा दरवर्षी मार्च महिन्यामध्ये असतात त्या आता तुम्ही सांगताय मे महिन्यामध्ये होतील, मग मार्चच्या आधी त्यांची जी प्रिलियम परीक्षा असते पूर्वतयारीसाठी शाळांमध्ये, त्या परीक्षेसंदर्भात काय शिक्षण विभागाने विचार केलाय का? नाही, आपणही जाणताय की आपलं सालाबाद प्रमाणे वर्ष जे आहे ते 15 जूनला सुरू होतं आणि आपल्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही म्हणालात कसं की 12वीची एक्झामिनेशन फेब्रुवारी एंडला असते आणि 10वीची एक्झामिनेशन मार्चच्या पहिल्या वीक पासून सुरू होते. आपल्या प्रत्येक सालाचा हा कार्यक्रम आहे, परंतु ह्यावर्षी कोरोना असल्यामुळे प्रत्यक्ष शाळा आपल्या सुरू झाल्या नाहीत. आपण प्रयत्न केला की जसं मी सांगितलं की ऑनलाईन टेलिव्हिजन किंवा इतरही माध्यम, त्यामुळे मुलं काय विविध पातळीवरती आहेत, मुलं समान पातळीवरती नाहीत आणि म्हणून आम्ही अशी इच्छा व्यक्त केली की शाळेमध्ये मुलांनी यावं, कारण मुलांना मग फॉर्म असेल किंवा एनरोलमेंट करण्याची आपली प्रक्रिया आहे आणि 2 महिने बोर्डावर सुद्धा ह्याची सगळी तयारी करावी लागेल. गावागावामध्ये हा पेपर सेंड करावा लागतो आणि त्याच्यावर त्याला बाकीची तयारी असते, त्यामुळे बोर्डाने सुद्धा आम्हाला सांगितलं 1.5 ते 2 महिने आम्हाला लागतात, वेळ लागतो तयारी करण्यासाठी. तर म्हणूनच आपण असं सांगितलं की यावेळेला मे मध्ये एक्झामिनेशन घ्यावा, कारण पुढे अजून गेलो तर मग पुढे पावसाळा होतो आणि 1 वर्षाचा मुलांना शाळेमध्ये विलंब होऊ शकतो, त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे की मे मध्ये ह्या एक्झामिनेशन घ्यावा. 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे, हे वर्ग सुरू करताना तारीख काय असेल त्याची, त्याच्यासाठी काय काळजी घेतली जाईल? तुम्ही जसं मग सांगितलं की 23 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीनंतर लगेचच शाळा सुरू करायचं नियोजन आहे, पण तयारी काय असेल? कारण एक उदाहरण आपण द्यायचं म्हटलं तर आंध्र प्रदेशमध्ये अशाच 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आणि तिथे कोविड विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची संख्या वाढली, जवळपास 150 शिक्षक आणि 250 विद्यार्थी तिथे बाधित झालेले आहेत, तर आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे? नाही, बिलकुल तुमचं म्हणणं बिलकुल खरं आहे, कारण म्हणूनच आपण खूप सावधपणे जे आहे त्या शाळा सुरू करण्यासंदर्भात, कारण केंद्राने आपल्याला खूपच आधी सांगितलं होतं, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही शाळा सुरू करू शकता, परंतु आपण बिलकुल घाई केलेली नाही, आपण तपासणी करत हळूहळू परिस्थिती कशी आहे ते बघून निर्णय घेतोय, कारण युरोपचा अनुभव असला किंवा राज्यामध्ये मग दिल्ली किंवा आंध्र प्रदेशचा अनुभव बघता आपण पण खूप सावध भूमिका घेऊन करत आहोत, परंतु आपल्याला एक्झामिनेशन घ्यायचं झालं आणि पुढे जर हे वर्षामध्ये नाही तर मग आपल्याला पुढे आणखीन जावं लागेल आणि म्हणून येणारी परिस्थिती बघता आम्ही काही निर्णय घेऊ. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलांना यासाठी करत आहोत की मुलं मोठी आहेत, फिजिकल डिस्टन्स मास्क वापरणं समजू शकतात आणि शिक्षकांनी तिथल्या असलेल्या यंत्रणेने व स्कूल मॅनेजमेंट कमिटी असेल तिथले असलेले जे प्रशासन अधिकारी असतील यांनी त्याचं प्लॅनिंग करायचंय आणि म्हणून आपण एसओपीज तयार केल्या आहेत. आपण 4-5 एसओपी तयार केल्या आहेत, आपण 15 जूनला दिल्या होत्या, मधल्या काळामध्ये दिल्या होत्या,
शिक्षकांच्या एसओपीज केल्यात आणि आज सुद्धा आपण जे आहेत विविध एसओपीज पाठवत आहोत आणि सूचना आपण करत आहोत आणि त्या माध्यमातून मला वाटतं सगळ्या सूचना आपण केलेल्या आहेत त्याचं त्यांनी पालन करूनच आपल्याला पूर्वतयारी करूनच शाळा सुरू करायची. 23 नोव्हेंबर पासून 9वी ते 12वी वर्ग सुरू होणार असं आम्ही मंत्रिमंडळाला सांगत आहोत. त्याच्यावरती मला वाटतं येणार काळात निर्णय होईल. एक शेवटचा प्रश्न, आपण बसण्याची जी वर्गातली अरेंजमेंट बघितली तर एका बेंचवर 2 विद्यार्थी साधारणतः बसत असतात, तर विद्यार्थी एका वेळेला सगळे शाळेत आले तर कसं आहे हे विद्यार्थी? म्हणूनच त्या एसओपी जर तुम्ही 15 जूनच्या वाचल्या किंवा नंतरच्या सुद्धा तुम्ही जे एसओपी वाचल्या त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की एका बेंचवरती एकच विद्यार्थी बसला पाहिजे आणि म्हणून आपण 10वी आणि 9वीचं सुरू करतो. आपण सगळं सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेत नाही आहोत आणि ते करत असताना त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं की संख्या बघून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की 2 टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलवायचं का अल्टरनेट दिवशी विद्यार्थ्यांना बोलवायचे. हा निर्णय पूर्णपणे त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीचा तिथल्या स्थानिक यंत्रणेला आपण दिलेला आहे. धन्यवाद. 2 महत्वाचे निर्णय शिक्षक विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसंदर्भात घेतलेले आहेत. एक तर 9वी ते 12वी हे जे वर्ग आहेत ते 23 नोव्हेंबर पासून सुरू होतील तसं काल मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव शिक्षण विभागाने मांडलेला आहे. दुसरा महत्वाचा निर्णय, 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा या मे महिन्यामध्ये घेतल्या जातील. ज्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होतात त्याच्याऐवजी आता या परीक्षा मे महिन्यात घेतल्या जातील. त्यामुळे या दृष्टीने विद्यार्थ्यांना आता या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार, दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई.